हे काय होणार मग आता हे इकडं एवढं बनवलं का नाही शेपडत आणखी इकडं असं जोडायचं जोडायचं कस ते असं हितपर्यंत येणार हे बघा आता अशा ते गाठी द्यायला लागतात कशा गाठी द्यायला लागतात काय अशा अशा गाठी सात गाठी द्यायला लागतो या बोला दाखव सात गाठी एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सातवी गाठ अशा सात गाठी तयार करून नंतर ते काय करावं लागतं त्याला की मग नंतर त्याला पुढं लांबवायला लागतो मध्ये अशा सात गाठी बरोबर झाले मापाचं ते तर त्याला नंतर मग हे काही अशा गाठी वाढावं लागतात परत ओढून घ्यायला लागतं चांगलं ओढून घ्यावं लागतं त्याला पूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वाकाच पण जाळ बनवत होते गायतळाच्या ह्याचं गायतळ असतं ना आपलं आम्ही काय करायचो पहिलं बिजाय घालायचो गायतळ पाण्यात आठवड्यावर मुराय गाजू मग ते दोपटायचं दगडावरून त्याचं पड काढून जेणे आम्ही परत गोडे केसाच बरीच जाळी केली तशी तर जाळी केल्या ते पहिल्यांदा असं बनवायला लागतं अशी ती गाठ व्यवस्थित आली पाहिजे हे प्रत्येक मेंढपळ बांधावाकडे ही जाळे आहेत माझं आणि ह्याच्यावरच चालतं जास्त कारण हे जाळं असलं तरच आपल्याला ते सामान ठेवता येतं काय असेल ते ठेव का हे असं लागतं करायला जाळे आणि ह्याच्यामधनं कोकऱ्याचं तोंड पण गेलं पाहिजे बारकं ज्या टायमाला आपण जाळ्यात कोकरे घालतो ना आतमध्ये पाट्यात किंवा काय आपलं भांडे असतील त्या टायमाला कोकरं निघायला पण पाहिजे कोकरं निघायला पण पाहिजे काय गडबडीने आधी मेंढर तर समजा वाटत त्याला पडले गाठ तर काय गडबडीने निघायला पण लागतील असं लागतं बनवायला ह्याची भरपूर मेहनत आहे म्हणजे अशा गाठी असतात त्या गाठी सगळ्या जण लक्षात राहत हे आता बसलोय तर म्हणलं जरा जाळ बसल्या बसल्या म्हणलं करावं आहे जरा हे काय जाळ का जसं आपण एका ससाव बनवू शकतो हे पण ते टाईम का होतं आपण बनवतो म्हणजे आपण वाघर पण करीत बनवतो म्हणजे आमच्या समाजामध्ये असं असतं ह्या जाळं जर आपण बनवायचं म्हणलं तर जो कारागीर असतो तो म्हणजे आपण त्याला काय पैसे घेत नाही तो ते तसंच आपल्या प्रेमाने एकमेकाचं बनवून देतात का व असंच का कसं पैसे आम्ही कधी बनवायचं असलं एक आपण प्रेमाने बनवून देतो ज्याला येते ते आपलं देतात बनवून असं एक झालं ते आता एखादं एकसाठी झालं आता राहिलं तर ह्या साईडचं हे मामा लय कारागीर इथं यांना बरशी कामं जमते तर ते ओवी म्हणत्यात काय काय तुम्हाला कला जमते कला वय हे वडिलांनी शिकवले म्हणून तिने आपलं चाललंय वडिलांनी नसतं शिकवलं तर काय चाललं असतो अशी गाठी घ्यायला लागतात खालची मूर्त
साहेब चालू होते आणि नंतर मग दोन तीन घरं झाली डायरेक्ट गुळवायचं आणि बांधायचं फटाफट होतं टाईम जात नाही म्हणजे त्याचं जेला माहीत नसते ते कसं होतं घर बांधल्यासारखं होतं आता माझ्यासारखे माहितीच नाही माझं ते घर बांधणार त्यांना ते दिवसभर ते एक गाठ मारून सोडून ते जर सोडून झालं त्यांची म्हणजे तुम्हाला मला बनवते का झालं बघू लागलं तर मग आणू तुमच्या ये घेऊ म्हणजे कधी पण हा 8-15 सणी तुम्हाला वाटलं जाळ बनवायचं असेल तर देऊ एक बनवून जिने म्हणजे एक आमच्यामध्ये एकमेकाला प्रेमात दिलं जातं हा फक्त आपण फक्त आपण हे दाग आणून द्यायचा दाग आणून द्या तुम्हाला देतो दोन सकाळ म्हणून जिने आमच्यामध्ये मेंढरा कातरचे पैसे घेत नाही जे आपण हाताने कातारने करतो ना त्याचं एक आज आजपर्यंत लोकांनी म्हणजे पैसे नाही घेतले बऱ्याचशा गोष्टी आमच्या प्रेमा खात्यामध्ये असतात मेंढरावाल्यांच्या हो का आता हे आता खालचं तळ संपत आलेलं आहे बघा आता खालचं तळ आले संपत आता हे झाले आता एवढं आता हे एवढं झाले अजून एक एवढं बनवलं अजून एवढंच बनवायचं त्याला एवढं बनवलं आता एवढं झालेलं केवढं झाले उज बघून दाखवा हे एवढं झालं आता हेतून परत वर एवढं किती फूट होते ते होते की चांगलं बघा 5 फूट होते झालं 5 फूट होते 5 फूट लागतंच म्हणजे तेव्हा ते पसरून जेणे बोजा बसतो त्यात आणि ते बारीक झालं की मग ते काय होतं ते इकडं तिकडं असं ते कलण तुम बरं एक दुरी ह्याला तोडायला घ्या तोडून टाकूया एक साईड पूर्ण झाली म्हणायची ह्याची पूर्ण आणि आता दुसरी साईड करायला घ्यायची त्याचा अंदाज काढायचा असतो का हो आमचा हारा बिरा असतो ना ह्याच्यामध्ये सगळं बारीक बारीक वस्तू असतात ते ह्याच्यामध्ये ठुल्या जातात आपलं नाचक्यान त्या तेलाची खोबऱ्याची बाटली काय फणी किंवा सगळ्या बारीक बारीक काय वस्तू असतील त्या झाले आता बरोबर कस काय वाटत झालं तर मस्त पुढे एक टाकलं एवढं की अजून एवढंच एका साईडला बनवायचे अजून बाबा की असं विशेष संपला त्याचा अजून एवढं एक मोर बनवलं की आज झालेला याचा अंदाज बघितला हे बघा आता दुसरं बुडगे आहे तयार केली आणि नंतर ह्याचं काय असतं नंतर पूर्ण जायच्या नंतर ह्याला ते दोन अशा हे का असं दोन बनवतात दोन पीस असं बनवायचं आणि त्याला एकाला एक नंतर त्या हे करायचा जडावा घालायचा त्याचा म्हणजे जोडायचं ती आणि मग जोडल्याच्या नंतर मग एका झाडाला न्यायचं आणि एक दोरी बांधायची वर झाडाला आणि मग त्याच्यामध्ये दगडी टाकायची म्हणजे त्या सगळ्या दोऱ्या आवळून येतात हे जाळं म्हणजे आम्हाला प्रत्येक मेंढरावाल्याला लागतंच जाळं कारण ह्या जाळ्यामध्ये सगळं आमचं बरसक असं सामान बसतं ह्या जाळ्याशिवाय काय होतं ना म्हणून आपल्याला जाळं असन तरच फायदा होतो ना त्याला जाळं जर नसल्यावर काय फायदा आहे काहीच फायदा होतो ना काय ते बोजे बसत नाही काय ठेवता बी येत नाही गोड असून बी फायदा नाही होत मग जाळं नसतं असतं नसतं असं आहे काम आता त्यांचं हे संपलं जाता दाग आहे आता आणायला लागेल नंतर बनवायला लागेल त्यांना म्हणजे अंदाजच सापडला नाही कारण ते दागा म्हणजे वजनदार असल्यामुळं लवकर खपले गेला त्याला गाठी तर बरं सगळं दागा आटतोय ना
तुम्ही असे किती जाळे बनवाल ते काय लई भरपूर होते पक्षी म्हणजे जाळे म्हणजे दरवर्षी बनवतो म्हणजे कोणाची पाहुणे रावायची आली का नाही याची आपली बनवायची आणि मजे मजे आता माझी जाळी स्वतःची म्हणजे आपण काय आता जाळे एक बनवलं तर दहा बारा वर्ष जाळं टिकते कशासाठी बनवतो आता आमचा पण आता विचार आहे यांच्याकडं जाळं बनवाय द्यायचा कस किलो आहे सो तू 240 रुपयाला बसलो भाई 240 रुपये किती किलो लागेल आम्हाला 3.5 किलो 3.5 किलो जाळ आहेच पाहिजे हे बघा हे 2 किलो हे सगळं 2 किलोत येणार 1.5 किलोत मग होईल पुरून झाला तर त्यांचं संपत आलं बहुतेक या असं मेंढरावाला काय काय ना काय नाही काय कामच असत सारखं काम असत बघा चालू शेतात जाळ म्हणलं की हाताच्या वर जाणार फार कप कप हे जाळ आता ही एक जाणार आता खाल्ल्या साईडने एक येणार वर नस तसं आता वर फिरायला बघा ह्याचा आता हे असं जाळ किनल्या जात झाले बऱ्यापैकी आता इकडे गहरा इकडे पाठी काय होणार मग आता हे इकडं एवढं बनवलं का नाही शेपडत आणखी इकडं एवढंच असं येणार असं जोडायचं जोडायचं कसं ते असं हे अजून इथपर्यंत येणार म्हणजे अजून माग येणार म्हणजे थोडस असं आणि मग काय करायचं नंतर शेरशीने एवढं जाळ असतं तेवढं लांब असतं आता पलीक पुढचं दिसतं तेवढंच ह्या साईडचं पण बनवायचं अलीकडचं हे वरच्याला वरचा पड येणार असं खालच्याला खालचं येणार जाळ हे काय असं हे मध्ये एवढ्या अंतरावर एवढं कमी पडलेलं आहे 1 2 3 हे अजून 3 घर आणि ह्याच्यानं त्याचं प्रति एक घर म्हणजे 4 घर हे जाळं पूर्ण होणार पूर्ण झालं की मग हे जाळं हे जो वरच्याला हे वरचं पड येणार खालच्याला खालचं जाणार आणि हे तर 1 2 घर फक्त आपल्याला मोकळी ठेवा लागतात सामान भरासाठी सामान भरून झालं की मग ते झालं जाळं असं जाळं आहे बघा आता थोडस कमी पडलं ना आपण राहिले गेले नाही तर रस्ते जर असले तर मी आता 1 2 तास सगळं आठवून टाकलं असत असं जाळे हे बघा मित्रांनो तयार जाळ असं असतं हे बघा जे आता आपलं बनवायचं जे काम चाललंय ते शेवट जाळ असं होणार आहे फक्त आपल्याला पूर्ण बनवलेलं दिसलं नाही ते जाळ आता आपल्याला तर हे आता तयार झालेलं आहे आणि त्याला तोंड हिथं असं असतं बघा आणि ह्या तोंडातून मग आपण काय सामान असणार आपण सामान असं ह्याच्यात घालतो कसं कसं आपण सामान घालतो ते दाखव नाही असं हे म्हणजे दोन जाळे असतात एक बुडाचं असतं एक बिनबुडाचं असतं हे बिनबुडाचं आहे तर बिनबुडाचं असलं की त्याला मध्येच तोंड ठेवायचं असतं असं कारण इकडं सामान किंवा हांडा इकडं पाठी एका बाजूला टोपलं बाकड्याचं एका बाजूला असं ह्याच्यात घालायचं आणि ते बुडाचं जे असतं त्याला ती एका साईडला बुडा असतो आणि ह्या साईडला तोंड असतं असं मग ते बा हिकून घालायचं त्याच्यात ह्या साईडला घालायचं आणि मग भांडी नंतर हिथं घालायचं मग हिथं तोंड शिवून घ्यायचं आणि ह्याचं जे आहे ना हिथं जे काय अशी दूर ठेवायची जरा जर आपल्याला लांबलं तर हे असं तोंड शिवायचं आणि जर नाही लांबलं तर नाही शिवायचं आणि जर लांबत असलं तर मग हे असं तोंड पण शिवून घ्यायचं त्याचं जरा ते काय असं डायरेक्ट तोंड शिवून घ्यायचं त्या जाण्याचं जर हे लांबलं नाही तर मग नाही शिवणार गोड्यावनं खाली असं मी काय असं बोजा बसवायचं यात मध्ये असलं जाळं असलं ना ते परवडतं आम्हाला कारण जरी आपल्याला दुसरं काय बोजा घालायला म्हणलं ना वर जाळं टाकून तरी गोड्या पण बोजा त्याच्यात घालू शकतो इकडून साईडने इकडून असं आणि ती मेन दोरी जी आहे ना ह्याची नंतर सर्व सामान भरून झाल्याच्या नंतर हिने हे तोंड बंद करायचं आहे ना तोंड सांधून घ्यायचं म्हणायचं सांधून घ्यायचं किंवा बंद करायचं असं नंतर मग हे असं झालं तोंड सांधून बंद करून की हिथे गाठ मारायची पिकाशी आणि नंतर आपण मग त्या गोड्यावर हे वजं टाकायचं तर इतकं मोठं जाळं आहे बघा पहिलं